पहिलवानांनी आता गंगावेश तालिमीला भेट दिलेली आहे. आपण बघतोय आज अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांनी गंगावेश तालमीला भेट दिलेली आहे आणि पैलवानांसोबत अजित पवारांनी संवाद साधलेला आहे. पैलवानांच्या प्रश्नांबाबत देखील त्यांनी यावेळी चर्चा केली आहे. कोल्हापुरातील सर्व तालमींना भरघोस निधी देण्याचं आश्वासनही अजित पवारांनी यावेळी दिलेलं आहे. दृश्य आहेत कोल्हापूरमधील गंगावेश तालमीला अजित पवारांनी या दौऱ्या दरम्यान भेट दिली आहे. म्हणजे आपल्या नऊ गुटचे जागेने दाखवत नाही लग्नाचा एक ठीक आहे. कुंभार मी अजित बोलतोय, तुम्ही कुठे होता? साहेब मी एवढंच आमचं मोठं भाग्य समजतो की माझ्या पोरांच्याकडे बघून मला हे अच्छा काहीच माहीत नव्हतं. आमचे ते पवार सर म्हणून होते, त्यांनी मला का परवा दिवशी 4:30 सांगितलं की दादा आपल्या तालमीला भेट देणार आहे. मग आता माऊलीची कुस्ती काल कर्नाटकात राणे बेन्नूरला होती, तो तिकडनं आला. सिकंदरची काल होती कुस्ती, तो बी कुस्ती करून 1 आला. तरी बी आमच्या येणं होईल एवढं सगळं इथं साफसफाई हे करून टाकणार. आज आमच्या तालमीत अजित दादा आणि हसन मुश्रीफ साहेब आमच्या तालमीत आज भेट दिली आणि आम्हाला आज एवढं सांगितलं की आपली तालीम खरंच जुन्या पद्धतीची झालेली आहे, तर आपण त्याला खरं जुन्या पद्धतींची आहे ती नव्या पद्धतीने करून देऊया. आणि आपल्याला सगळ्या आज आमच्या तालमीत 300 पोरं राहतात, तर 300 पोरांसाठी आपण राहण्याची सोय आणि चांगल्या मॅटची सोय अशी चांगल्या आखाड्याची सोय करून देऊया हे आम्हाला बोलले आहेत.